नमस्कार, मी प्रमिला। तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे 4 टक्स ब्लाउज अस्तरचा, त्याच्यासोबत आहे डिझाईन। पाठीमागील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा व्हिडिओ बनणार आहे, खास तुमच्यासाठी आहे। तर 40 साईज आहे या ठिकाणी, तर चौथा भाग करायचा आहे। तर 40 साईजचा चौथा भाग 10 इंच आणि त्यामध्ये 2.5 इंच मिळून 12.5 घडी आपण या ठिकाणी घेतलेली आहे। तुमची साईज कोणतीही असू द्या, काही प्रॉब्लेम नाही। कटिंगची आणि मापे घेण्याची पद्धत एकच आहे, परत शिलाईची पद्धत पण एकच आहे, फक्त तुम्हाला मापामध्ये थोडासा बदल करावा लागेल। आता हाईट आपली जेवढी असेल त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मिळवायचं आहे आणि पुढील पण 1 इंच लगेच मिळून टाकायचं आहे। एक नंबरला मागील बघत आहोत तर मागील उंची आहे 14.5, त्यामध्ये 1 इंच मिळून आपण घेणार आहोत 15.5 आणि पुढील लगेच आपण 16.5 आणि 1 इंचानी वाढवायची आहे। तर घडी केली 15.5 वरती आणि पुन्हा मोजायचे 15.5 आणि 16.5, पुन्हा 16.5 वर आपल्याला या ठिकाणी खूण करून घ्यायची, लाईन करायची। उरलेला कपडा थोडासा आहे तर तो आपण कट करायचा आहे, पलटी करायचा आहे। परत कपडा जास्तवाला बाजूचा कपडा आपल्याकडे म्हणजे बंदवाला 3.5 आणि 6 या ठिकाणी मी शोल्डर घेतलेला आहे। त्यानंतर मोंडा आहे 6.25 इंचाचा, चौकोन करायचा आहे मोकळ्या बाजूकडून 2-2 वरती खुणा, चौकोनपासून अर्धा आणि अर्ध्यापासून पुढे पाऊन मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। पुढील गळा आपला आहे या ठिकाणी 6.5, बंद बाजूकडून घ्यायचा आहे, चौकोन करायचा आहे, अर्धा गोलाकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर बंद बाजूकडूनच म्हणजे गळ्याकडून 3.5 इंचावरती क्रॉस पट्टी, मधोमध 3 आणि कडेला पण 3 क्रॉसमध्ये लाईन करायची। त्यानंतर टक्स घेण्यासाठी 4 इंचावर बंद बाजूकडून घेतले गळ्याकडून 2.5 वरती आणि कडेला 1/2-1/2 इंचावर खून करून तिरकी लाईनमध्ये टक्स घेतले। त्यानंतर 1.5-1.5 अंतर घेतले आणि तिरक्या लाईन देऊन घ्यायच्या, तर म्हणजे जो टक्स असतो तो छान फुकतो। मध्ये अंतर 1.5-1.5 ठेवा, अतिशय छान हा 4 टक्स असा बसला जातो। पलटी केलाय मागील गळा घेण्यासाठी, पुन्हा 2.5 आणि जेवढा गळा आहे तेवढी खून करायची, म्हणजे 9.5 गळा आहे 9.5 वर खून केली आणि चौकोन करायचं आहे। त्यानंतर आता डिझाईनचा गळा आहे तर आपण या ठिकाणी घेणार आहोत 1.5 इंच, 1.5 इंचावरती चौकोनच्या खाली खून केली आणि तिरकी लाईन म्हणजे पंचकोनी गळा या ठिकाणी आपला तयार झाला। पहिला आकार आपल्याला कट करायचा आहे 4/15 वरती, त्यानंतर गळा मधोमध पूर्ण शोल्डर कट करायचं आहे। दोन्ही पार्ट साईडला झाल्यानंतर मोंड्याचा पुढचा आकार कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर क्रॉस पट्टी गळ्याच्या आकाराच्या तिथला पण हा भाग कट करायचा आहे। आता मागील गळा पण कट करायचा आहे। साईज कोणतीही असू द्या, कटिंग करण्याची आणि शिलाईची पद्धत हीच राहील, फक्त मापामध्ये तुम्हाला जसं मिळवायचंय तसं तुम्ही मिळवायचंय। आता आपल्याला बाही बघायची, मी दुसरा अस्तर का घेतले, माप मोठं आहे अस्तर छोटं असतं। जर 1 मीटर तुम्ही घेऊ शकता, इथे मी डबलचं अस्तर घेतले। खाली दंड घेर घेण्यासाठी 10 इंच, बाही 6 ची होती 1 इंच मिळून 7 इंचावरती इथे खून करायची, 7 मधून 3 इंच वजा केल्यानंतर खाली 4 इंच राहील ते कडीला घ्यायचे। त्यानंतर तिरकी लाईन देऊन घ्यायची लगेच, 4 पदरी घडी आहे पिसाची। त्यानंतर 2 इंच आणि मधोमध 1/2 इंचाचा फुगीर आकार, खाली 1 इंच पुन्हा तिरका आकार। तर पहिला आकार 4/15 कट करायचा, बाही खोलली, दुसरा आकार 2/15। अशा पद्धतीने बाही कटिंग पण अतिशय सोप्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपली झालेली आहे। आता जो ब्लाऊज पीस आहे त्या ब्लाऊज पीसवर आपल्याला हा अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि व्यवस्थित प्लेन करून हा कट करायचा आहे। तर या ठिकाणी आपल्याला थोडासा जोर द्यावा लागेल, कारण कधी कधी काय होतं, काठाचा जो भाग असतो तो मोठा असतो छोटा असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपला कमी असतो, त्यामुळे थोडंसं आपल्याला या ठिकाणी जोर द्यावा लागेल। तर जोड देतानाही दोन्ही बाजूला जोड देत चला, म्हणजे जो जोड आपण दिलाय तो दिसत नाही आणि तो शिलाईमध्ये जातो। आता त्यानंतर आपल्याला मागील भाग ठेवून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मागील भाग ठेवत आहे, जशी डिझाईन वरच्या साईडला आहे तशी चेक करा, उलट्या बाजूने नका होऊन देऊ। आता ही डिझाईन जशी आहे तसं आपण हा अस्तरचा कपडा ठेवला आहे आणि जसा आहे तसा कट करायचा आहे। मागील भाग कट झालाय, आता आपल्याला बाहीला जोड द्यायचं आहे। तर बाहीला इथे जोड आपण दोन्ही बाजूने देणार आहोत, तर जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो आपण इथे कट करून घेऊया आणि शिलाईचे वेस कसा जोड द्यायचा तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। आता त्यानंतर आपल्याला हा काट काढून घ्यायचा आहे डिझाईनसाठी,
तर काट आता हा छोटासा आहे तो काढून घेऊया आणि त्यानंतर आता पुढील पार्ट आपण ठेवून घेणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आणि कमी वेळेत हा फोर टकचा ब्लाउज बनला जातो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे माझ्या टॉप शिलाई क्लासवरच्या नवनवीन आणि छान छान व्हिडिओ तुम्ही सगळ्यात अगोदर बघू शकशाल. तर कमी वेळेत होणारा अतिशय सुंदर असा हा फोर टकचा ब्लाउज आहे. तुम्ही कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता. आता क्रॉसपट्टी पण कटिंग करून घ्यायची. अशा पद्धतीने सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपली कटिंग फोर टकची झालेली आहे. जशी कटिंगची पद्धत सोपी होती तशीच शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे. तर चला सुरुवात करूया शिलाईसाठी. तर या ठिकाणी आपण एक नंबरला घेणार आहोत बाही. तर बाहीला आपल्याला जोड आहे तो जोड या ठिकाणी आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर बाहीचा कपडा सुईचा आहे आणि जो जोड द्यायचा आहे त्याचा कपडा आपण उलट्या बाजूने ठेवायचा आहे. त्यानंतर अर्ध्या इंचाची शिलाई आणि पुन्हा त्यावरती आपल्याला दापटीप देऊन घ्यायची. आता त्यावरती पुन्हा अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि साधारणतः खाली अर्ध्या इंचाची शिलाई, त्यानंतर थोडासा कपडा आपला वाटला जास्त तर कमी केलं तरी चालेल तिरकी कातर. समोर अस्तर घेऊन त्यावरती दापटीप, पुन्हा त्यावरती आपण देणार आहोत एक शिलाई आणि त्यानंतर वरच्या बाजूला शिलाई. तर अशा पद्धतीने दोन्ही बाह्या आपल्याला या ठिकाणी शिलाई करून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित चेक करायचे दोन्ही बाह्या एकच आल्या पाहिजे. आता एका ताईची कमेंट होती की बाही कमी जास्त होते, तर अशा पद्धतीने तुम्ही बाही चेक करून व्यवस्थित दोन्ही एकमेकावर ठेवून आणि मग शिलाई करा. आता त्यानंतर मागील भाग घेतलाय, गळ्याचा जसा आकार आहे तशी शिलाई घेतली, म्हणजे सुईचा भाग आणि त्यावरती अस्तरचा भाग ठेवला, शिलाई केली, त्यानंतर तिरकी कातर, थोडंसं कपडा आपल्याला पुन्हा कट करायचं आहे. आता समोर अस्तर घ्यायचे आणि त्यावरती आपल्याला दापटीप द्यायची. फिनिशिंग छान येते, कॅनव्हास पेपर गोट पाइपिंग लावण्याची गरज येत नाही आणि कमी वेळेत हा गळा अतिशय सुंदर असा बनला जातो. फक्त काय करायचं, सुईचा बाजूचा भाग ठेवला, त्यावरती अस्तरचा भाग ठेवला, शिलाई करायची, तिरकी कातर आणि पलटी करून आतल्या बाजूनी दापटीप देऊन घेऊन गळा आपला तयार करायचा. त्यानंतर आता पुन्हा त्यावरती आपण शिलाई दिली. आता कडेला पण आपण मोंड्याच्या बाजूला खालच्या बाजूला शिलाई करून घेणार आहोत, म्हणजे जो अस्तरचा कपडा आहे त्यानुसार या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आणि बाकीचा थोडाफार कपडा वाटला जास्त ब्लाउज पीसचा तर तो आपल्याला कट करायचा. तर या ठिकाणी मागील गळा आपला पंचकोनी तयार आहे. आता आपल्याला काठाची डिझाईन यावरती बघायची आहे. तर कमरेचा टक साधारणतः या ठिकाणी 3.5 इंचाचं घेतलं आहे. गळ्यापासून 3 बोटाचं अंतर ठेवा किंवा 2 इंचाचं टेपने मोजलं तरी चालेल. तर टक्स दोन्ही झालेले आहे. आता या ठिकाणी आपला जो काट आहे तो आपल्याला दुमडायचा आहे थोडासा आणि त्यावरती शिलाई करायची. डिझाईनसाठी आपण थोडासा काट दुमडलाय आणि त्यावरती शिलाई केली. तर दोन्ही बाजूला आपल्याला हा काट असाच दुमडून घ्यायचा आहे. तर आता बघा, फोर टक्स ब्लाउज आहे अस्तरवाला आणि त्यात आपलेली डिझाईन पण आहे पंचकोणी. तर याची शिलाई तुम्ही घेऊ शकता 350 रुपये, कारण पंचकोणी गळा आहे, लेस वगैरे या ठिकाणी वापर होणार नाही आणि साध्यामधून आहे पण छान पण आहे. तर 350 रुपये याची शिलाई तुम्ही घेऊ शकता आणि प्रिन्स कट जर असेल तर 400 रुपये कमीत कमी घेऊ शकता. पण कटोरी जर असेल तर 350 या ठिकाणी याची शिलाई आहे. तर अशा पद्धतीने आपण हे दोन्ही काट साईडला लावू शकतो. आता त्यानंतर काट लावून झालाय, थोडासा काट उरला होता तो आपण इथे ऍडजस्ट करूया, म्हणजे छान दिसेल डिझाईन. तर चौकोन करायचं आहे आणि त्याचा कोना तिरक्यामध्ये आपण इथे ठेवूया, म्हणजे छान दिसेल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपली डिझाईन सुंदर आणि सोपी तयार आहे. आता खाली आपल्याला लावायची आहे कमरपट्टी. तर साधारणतः 2 इंचाची किंवा 1.5 इंचाची कमरपट्टी तुम्ही लावू शकता. तर या ठिकाणी मी 1.5 इंचाची घेतली आणि सुईच्या बाजूला खालचा भाग सुईचा आहे, त्यावरती कमरपट्टीचा कपडा ठेवायचा आहे. साधारणतः 1/2 इंचाची शिलाई, तर 1/2 इंचाची शिलाई दिल्यानंतर तिरकी कातर
पुन्हा त्यावरती द्यायची आपल्याला दापटीप. तर अर्ध्या इंचाची मी म्हणते प्रत्येक वेळेस, पण अर्ध्या इंचाला एक रेष कमी अशी माझी शिलाई असते आणि मी प्रत्येक ब्लाऊजला तशीच शिलाई देते, त्यामुळे आपला जो ब्लाऊज आहे त्याचा एकसारखाच शिलाईचं अंतर येतं आणि फिनिशिंगमध्ये छान बसतो, त्यामुळे एकच अंतर ठेवा. तर मागील भाग या ठिकाणी आपला तयार आहे, साईडला ठेवूया. आता आपल्याला बघायचं आहे पुढील भाग. पुढील भाग आता एकमेकाच्या समोर ठेवून आपण आतल्या बाजूने अस्तर शिलाई करून घ्यायचं आहे, अस्तर आणि कपडा ब्लाऊज पीसचा दोन्ही बाजू आपल्याला शिलाई करून घ्यायच्या आहे. आता अस्तरचा कपडा जेवढा आहे तेवढंच ठेवायचं आहे, बाकीचं आपल्याला कट करायचं आहे. तर दोन्ही बाजू आपण शिलाई करून घ्यायच्या आहे. अस्तरचा फोर टक्सचा ब्लाऊज माझी ही शिवण्याची पद्धत आहे, अगदी सोपी, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान आणि असा परफेक्ट बसणारा हा ब्लाऊज आहे. आता जे फोर टक्सच्या ज्या खुणा आहेत त्या डार्क करायच्या, त्यावरती आपला दुसरा बाजूचा कपडा ठेवला आहे, प्रेस करून घेतला आहे आणि त्याच खुणा आपण इकडे आखून घ्यायच्या आहे. टक्स देताना बघा, खालचा घेतला आहे एक नंबरला, त्यानंतर मुंड्याचा घेतला आहे, मग त्यानंतर तुम्ही गळ्याचा आणि कमरेच्या साईडचा घेऊ शकता. मधलं अंतर दीडचं ठेवा, म्हणजे छान असा हा फोर टक्सचा जो आकार आहे तो येतो. तर इथे आपण थोडंसं नॉर्मल काहीतरी कट करणार आहोत. दुसऱ्या बाजूचं बघायचंय, खालच्या बाजूचा टक्स, त्यानंतर मुंड्याचा घ्यायचाय, तर अशा पद्धतीने तुम्ही टक्स देऊन घ्यायचे. टक्स आपले या ठिकाणी खूप छान असे आलेले आहे आणि फुगलेले पण आहे, बघू शकता आकार किती सुंदर आलाय. आता क्रॉस पट्टी आपल्याला जोडायची आहे, तर क्रॉस पट्टी जोडताना थोडंसं मी गळ्याच्या बाजूने तिरका आकार दिलाय, नॉर्मल काहीतरी कट केलाय. जी जास्तवाली बाजू आहे ती आपण खाली ठेवली आणि ती फक्त पलटी केली त्याच्यावरती. आतून अस्तरची क्रॉस पट्टी घेतली आणि इथे तिन्ही कपडा सोबत पकडून आपल्याला द्यायची आहे शिलाई. रोल करायचंय आणि रोलच्या मध्ये ज्या क्रॉस पट्टी दोन्ही आहे त्यामध्ये तो रोल घ्यायचा आहे आणि कडेला शिलाई करायची. त्यानंतर आता पुन्हा कपडा बाहेर काढायचा आहे. खालच्या बाजूचा कपडा एकदम प्रेस करून व्यवस्थित त्यावरती आपण शिलाई देणार आहोत. फिनिशिंगसाठी छान दिसते ही शिलाई. तुम्हाला द्यायची हवी असेल तर द्या, किंवा नाही दिली तरी चालेल. तर क्रॉसपट्टी या ठिकाणी आपली जोडून झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूची बघूया. थोडंसं कपडा कट केलाय मी खालच्या गळ्याच्या बाजूचा तिरक्यामध्ये, तर सुईच्या बाजूची क्रॉसपट्टी ठेवून त्यावर फक्त पलटी केली आणि आत पण आपण अस्तरची क्रॉसपट्टी घ्यायची. साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई. पुन्हा रोल करायचा आहे आणि दोन्ही क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला तो रोल घेऊन कडेला शिलाई करायची. त्यानंतर पुन्हा कपडा बाहेर काढायचा आहे. व्यवस्थित खाली प्रेस केल्यानंतर आपण इथे एक शिलाई देणार आहोत आणि त्यानंतर पुढेही वरच्या बाजूला शिलाई देऊन घ्यायची. फिनिशिंग छान येते. आता अशा पद्धतीने आपल्या दोन्ही बाजूचे पार्ट तयार आहे. आता इथे काच पट्टी आणि बटन पट्टी बघायची. त्यापूर्वी चेक करायचंय गळा मागे पुढे आहे का, जर होत असेल तर एकसारखा कट करून घ्यायचंय. आता इथे डबलची मी 2 इंचाची पट्टी घेतली अस्तरची, आतल्या बाजूने घेतली ती, म्हणजे उजव्या बाजूची व्हीची पट्टी उजव्या बाजूची आतल्या बाजूने जोडायची. त्यानंतर जिथे शिलाई आहे तिथे ती पट्टी ठेवायची आणि साधारणतः व्हीचे आकार इथे 5 ते 6 देऊन घ्यायचे. तर व्हीचे आकार देताना काय करायचंय, सुई खाली ठेवा, मशीनचा दाब वरती उचला आणि व्हीच्या आकारामध्ये या ठिकाणी आपल्याला हे आकार तयार करायचे. या ठिकाणी आपण 5 व्हीचे आकार देऊन घेतलेले आहे. त्याचप्रमाणे आता डाव्या बाजूची जी काचपट्टी असते ती वरच्या बाजूने जोडायची असते. खाली दुमडलंय आणि साधारणतः ही मी घेतलेली आहे डबलची, घेतली मी 1.5 इंचाची अर्ध्या इंचाची शिलाई, त्यानंतर तिरकी कातर, समोर पुन्हा आपण घेऊन त्यावरती दापटीप, आतल्या बाजूने पुन्हा आपण एक शिलाई देणार आहोत एकदम कडेला, म्हणजे 1 इंचाच्या अंतरावरती. व्यवस्थित गळ्याचा आकार गोल करून घ्यायचा आहे. समोरासमोर आकार ठेवा, मागे पुढे होतोय बघा. तर पुन्हा आपल्याला गोल करून घ्यायचंय.
दोन्ही बाजूचे आकार थोडेसे गोल करून घेतले म्हणजे गळा छान होतो। आधी शिलाई केली खडूच्या लाईनवर आणि मग नंतर कट करून घ्यायचे। आता इथे पाइपिंग आपल्याला बनवायची आहे, तर आपला जो ब्लाउज पीसचा कपडा आहे तो तिरक्यामध्ये इथे आपण कट करणार आहोत। साधारणतः 1 इंचाचं अंतर घ्यायचं आणि लांबीला तुम्हाला हवा तेवढं तुम्ही घेऊ शकता। तर दुमडलंय आणि शिलाई करून घेतली। थोडंसं कट करून आता आपण उजव्या बाजूची घेत आहोत, वरच्या बाजूने। तर खेचायची नाही बिलकुल, एकदम सैलमध्ये ठेवा आणि व्यवस्थित अशी ही लावून घ्या। म्हणजे जेव्हा तुम्ही खेचणार नाही, सैलमध्ये ठेवशाल, तेव्हा गोल आकार या ठिकाणी आपला तयार होतो। खेचला तो आकार तो थोडासा व्यवस्थित येत नाही, त्यामुळे खेचायची नाही कोणतीही क्रॉस पट आपली सॉरी गोटपट्टी असो, पायपिंगची पट्टी असो, खेचायची नाही, एकदम सैलमध्ये जोडायची। त्यानंतर तिरकी कातर पुन्हा थोडंसं कपडे या ठिकाणी मी कट केलेलं आहे। आता आतल्या बाजूला पुन्हा आपण घेऊन त्यावरती देणार आहोत एक शिलाई। तर अशा पद्धतीने गोल गळा आपल्या या ठिकाणी अतिशय सुंदर तयार झालाय। आता डाव्या बाजूची म्हणजे काचपट्टीवाली बाजू, ती खालच्या बाजूने आपण जोडत आहोत गळ्याच्या। थोडस दुमडलंय, एकदम सैलमध्ये ही आपली क्रॉस तिरकी पट्टी जोडायची आहे आपल्याला। त्यानंतर तिरकी कातर थोडासा पुन्हा कपडा कट करायचा आहे, आतल्या बाजूने घेऊन आपण त्यावरती देणार आहोत शिलाई। बघा, लावून बघितले बरोबर आहे। दोन्ही बाजूची आपली गळपट्टी तयार आहे आणि गळा पण खूप छान आलाय गोलमध्ये। आता आपल्याला शोल्डर जोडायचे आहे, तर मागील बाजू सुईची घेतली आणि त्यावरती पुढील बाजू उलटी ठेवली। उजव्या बाजूची बाजू आहे व्हीची, उलटी बाजू ठेवली। साधारणतः 1/2 इंचाची शिलाई, खूप जास्त पण नको आणि खूप कमी पण नको। तर खालचा कपडा एकसारखा पकडून आपण वरच्या बाजूने शिलाई केली। आता बाही जोडण्याच्या पूर्वी मोंडा चेक करायचं। बघा, मागे पुढे आकार होत असेल तर इथे मी थोडंसं नॉर्मल कट केलं, खूप जास्त नाही केला। तुम्हाला असं वाटेल एवढं जास्त कट केलं तर आकार मागे पुढे होत नाही, एकसारखेच येतात, तसं नाही होत। तुम्ही 2 इंचाच्या अंतरावरतीच इथे कट करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आकार येतो आणि जो पाऊनचा आकार आहे तो व्यवस्थित आहे तसाच राहतो। तर इथे आपल्याला वाटलं याचा आकार कमी जास्त होतो तर तो सारखा देऊन घ्यायचा आहे। पुन्हा दुसरी बाजू बघूया। खालची बाजू सारखी पकडली, बघा खालची बाजू सारखी पकडून वरती गेलेलो आहोत। तर मागचा भाग थोडासा जास्त वाटला तर तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे, 1/2 इंचाची शिलाई। त्यानंतर थोडंसं कपडा आपण पुन्हा कट केलंय। आता पुन्हा मुंड्याचा आकार आपल्याला चेक करायचा आहे। बघा, इथे थोडासा जास्त झालाय, खडूनी आखून घ्यायचंय अगोदर आणि मग कट करायचं शिलाई देऊन। तर आकार दोन्ही आपले जोडून झाले, पट्ट्या दोन्ही चेक केले बरोबर आहे। आता बाही जोडताना बघा कमी जास्त बाही कशी होते तेही तुम्हाला दाखवते। जेव्हा तुम्ही इथे जोडशाल तेव्हा अंतर एकसारखंच ठेवा जोडण्याचं, बाही मोजून घ्या। दोन्ही बाह्या आपल्याला जोडायच्या पूर्वी एकसारख्याच पाहिजेत आणि जोडण्याचं जे अंतर आहे वाटल्यास तुम्ही तिथे खडूनी खुणा करून घेऊ शकता की इथेच आपली शिलाई येईल, म्हणजे बरोबर दोन्ही बाह्या आपल्या एकसारख्याच होतील, कमी जास्त नाही होणार। आता जी खोल बाजू होती ती पुढील होती आणि जी फुगीर आहे ती मागील आहे। 1/2 इंचाची शिलाई डबल दिली शिलाई या ठिकाणी, दोन्ही बाह्या ह्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायच्या आहे। आता ही मागील बाजू म्हणजे फुगीर आहे, तर फुगीर बाजू या ठिकाणी आपण ठेवणार आहोत। खालचा भाग सुईचा आहे, त्यावरती बाहीचा भाग उलटा ठेवलाय। थोडं थोडं अंतरावरतीच ठेवा आणि शिलाई करून घ्या, म्हणजे व्यवस्थित अशी बाही होते, कुठे गोळा होत नाही किंवा चून येत नाही, नाहीतर आपण सरसगट शिलाई चालू करतो आणि मग चून येते। सुंदर अशी बाही जोडली गेलेली आहे। आता फिटिंग बघायची आपल्याला, तर कमर किती आहे, इथे आपण कमर घेणार आहोत 17 इंच, म्हणजे 34 आहे इथे, 8.5 इथे आहे, 10 इंच म्हणजे 40 माप आणि 34 कमर, 40 छाती 34 कमर। इथे पण वरती आपण 10 घेणार आहोत आणि खाली 8.5, तर खुणा करून घेतलाय। आता सुईच्या बाजूने आपण शिलाई घेणार आहोत। आधी सुईच्या बाजूने शिलाई घ्यायची आणि त्यानंतर जी मेन फिटिंग असते ती आतल्या बाजूने असते, मग आतल्या बाजूने आपण मेन फिटिंग करणार आहोत। आता आपण सुईच्या बाजूने शिलाई करून घेऊया।
व्यवस्थित ठेवायचे, शिलाई करायची। तर हा 4 टकचा ब्लाउज अस्तराचा कमीत कमी वेळेत कसा शिवायचा अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा व्हिडिओ होता खास तुमच्यासाठी। थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल। अशाच व्हिडिओ बघत चला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। तर सुईच्या बाजूने आपली शिलाई झाल्यानंतर आता आपण आतल्या बाजूने मेन फिटिंग बघणार आहोत। मी थोडासा कपडा कट केलाय म्हणजे शिलाईमध्ये नको दिसायला, त्यामुळे थोडासाच करा। आता जी खडूची खुणा आहे त्या खुणा मागे पुढे होत असेल तर मध्य पकडा त्याचा, आणि बरोबर आपण जिथे एक खडूनी खुणा केलाय तिथे घ्यायचे। दंड घेत 14 आहे म्हणजे 7 वरती खून करून आपण इथे फिटिंगची शिलाई करायची। जर तुमची बघा आता इथे खडूची जी फिटिंगची खुणा आहे ती मागे पुढे झाली तर काही हरकत नाही, त्याला मागचा कपडा जो आहे तो कव्हर करतो व्यवस्थित, त्यामुळे आपण थोडंफार मागे पुढे झालं तरी काही हरकत नाही, पण तिरकी शिलाई नका देऊ खूप। आता इथे बघा खडूची खूण जिथे आहे तिथे थोडे मागे पुढे झालं तर काही हरकत नाही, 7 इंचाचा दंड घेर। तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पूर्ण फिटिंग करून घ्यायची। मार्जिनसाठी 2 ते 3 शिलाई दिल्या तरी चालेल। तर अशा पद्धतीने आपला हा 4 टकचा ब्लाऊज या ठिकाणी पूर्ण तयार आहे। अस्तरचा सुंदर पैठणीवरचा ब्लाऊज आहे, तुम्ही कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता, सुंदर आहे आणि सोपा पण आहे। नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका। थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल। तर 4 टकचा आकारही खूप छान आलेला आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी आपला हा 4 टकचा ब्लाऊज डिझाईन सोबत तयार आहे।